हेलो फ्रेंड्स, आजच्या भागात आपण तलाठी भरती 2023 करिता महाराष्ट्राचा भूगोल या विषयावरील परीक्षेला हमखास विचारले जातील असे 25 प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत निश्चित पहा। प्रश्न पहिला, महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात टिंबटिंब येथे व्याघ्र प्रकल्प आहे। याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मेळघाट। प्रश्न दुसरा, महाराष्ट्रातून जाणारा सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हाजिरा कोलकाता। हा महाराष्ट्रातून जाणारा सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे। प्रश्न तिसरा, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात पाथरी नदीवर टिंबटिंब हे धरण आहे। याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, असोलमेंढा। प्रश्न चौथा, महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ताडोबा अंधारी। प्रश्न पाचवा, तिल्लारी धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कोल्हापूर। तिल्लारी धरण महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आहे। प्रश्न सहावा, महाराष्ट्रात टिंबटिंब या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आंबोली। आंबोली या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडतो। प्रश्न सातवा, कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरोडा। प्रश्न आठवा, महाराष्ट्रातील दुधातुपाचा जिल्हा अशी कोणत्या जिल्ह्याची स्वतंत्र ओळख आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, धुळे। महाराष्ट्रातील दुधातुपाचा जिल्हा म्हणून धुळे या जिल्ह्याची स्वतंत्र ओळख आहे। प्रश्न नववा, महाराष्ट्रात शिवाजी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कोल्हापूर। प्रश्न दहावा, महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान टिंबटिंब हे आहे व ते कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ताडोबा चंद्रपूर। महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान ताडोबा हे आहे व ते चंद्रपूर जिल्ह्यात आहे। प्रश्न अकरावा, 52 दरवाजांचे शहर कोणास म्हणतात? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, औरंगाबाद। प्रश्न बारावा, चंद्रपूर जिल्ह्याच्या नैऋत्येस कोणते डोंगर आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चांदूरगडचे डोंगर। प्रश्न तेरावा, महाराष्ट्रात टिंबटिंब या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, चंद्रपूर। महाराष्ट्रात चंद्रपूर या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात। प्रश्न चौदावा, चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भद्रावती। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे। प्रश्न पंधरावा, चंद्रपूर जिल्ह्यात कोणती अतिमागास जमात आढळते? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, माडिया गोंड। चंद्रपूर जिल्ह्यात माडिया गोंड ही अतिमागास जमात आढळते। प्रश्न सोळावा, एक लहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नाशिक। एक लहरे हे औष्णिक विद्युत केंद्र नाशिक जिल्ह्यात आहे। प्रश्न सतरावा,
चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात औष्णिक विद्युत प्रकल्प आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बल्लारपूर. प्रश्न 18, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अमरावती. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यात आहे. प्रश्न 19, नाशिकहून मुंबईला जाताना कोणता घाट लागतो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, थळ घाट. यालाच कसारा घाट असे देखील म्हणतात. नाशिकहून मुंबईला जाताना थळ घाट लागतो. प्रश्न 20, टिंबटिंब या शहरास महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इचलकरंजी. प्रश्न 21, कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उल्हास. कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी उल्हास ही आहे. प्रश्न 22, कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील टिंबटिंब या ठिकाणी झाला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, महाबळेश्वर. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी झाला आहे. प्रश्न 23, कोकणातील नद्यांचा टिंबटिंब हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सह्याद्री. प्रश्न 24, कोणत्या जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या रांगांना तोरणमाळाचे पठार म्हणतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या रांगांना तोरणमाळाचे पठार असे म्हणतात. प्रश्न 25, महाराष्ट्राला टिंबटिंब किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 720 किलोमीटर. महाराष्ट्राला 720 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ निश्चितच आवडला असेल. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.